तर यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव येथील शिवभोजन थाळी केंद्रातील भयान वास्तव समोर आले। या केंद्रात शिवभोजन थाळी चक्क शौचालयातील पाण्याने धुतल्या जात असल्याचा किळसवाणा प्रकार इथे समोर आला होता। आता या प्रकरणाची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आहे, तर सीएमओ कडून याबाबतची विचारणा देखील करण्यात आलेली आहे। तसंच सीएमओ कडून पाहणीसाठी एक पथक महागाव इथं पाठवण्यात आलं असून अहवाल आल्यावर या केंद्रावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सीएमओच्या वतीनं आता देण्यात आलेली आहे। तर आपण पाहतो या केंद्रात आता शिवभोजन थाळी चक्क शौचालयातील पाण्याने धुतल्या जात असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला होता। आता या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीनं दखल घेण्यात आली आहे। असं आढळून आलं आहे की ज्या ठिकाणी टॉयलेट आहे त्या ठिकाणी कमोरच्या सीटवर फरशी ठेवून सिमेंटने बंद केलेली आहे आणि तिथल्या नळाचा वापर प्लेट धुण्यासाठी करण्यात येतो असं आजच्या फुटेजमध्ये दिसून आलेलं आहे। आणि त्या अनुषंगाने आता संबंधित शिवभोजन केंद्राच्या संचालिकेला नोटीस देण्यात येईल, त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात येईल आणि आवश्यक नियमानुसार कारवाई करण्यात येईल।